देशात पुन्हा प्रभू श्रीरामाचे आगमन झाले आहे. लवकरच देशात नवे रामराज्यही येणार आहे. या नव्या रामराज्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. गौरीशंकर मित्रमंडळ ट्रस्ट आणि पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीने अयोध्येत झालेला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम दरबार देखावाचं उद्घाटन आणि श्रीराम पंचायत मूर्त्यांचे पूजन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. वसंत लोढा यांनी श्रीराम दरबार देखावा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा परिसर राममय केला असल्याचंही यावेळी बोलताना विखे यांनी नमूद केले. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत श्रीराम पूजनही झाले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वसंत लोढा, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, नगरसेवक सुभाष लोंढे, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, रेव्हरंट साळवे, माजी पोलीस निरीक्षक शेख जाफर बागवान, करीम खान, जॉन खरात आदी उपस्थित होते. ड्रेनेज लाईन साठी ते फार रोज सकाळ संध्याकाळ माझ्या डोक्यावर बसून त्यांनी हे काम करून घेतलं, या बाबतीत कुठली शंका नाही. आणि सदैव वसंत शेठच्या आणि या पूर्ण परिसराच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही तेवढेच तत्पर आहोत आणि या पुढे देखील या परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकतेने काम करत राहू. आपण सर्वजण आलात आज प्रभू श्री रामाच्या स्वागताचं तयारी संपूर्ण देशामध्ये आणि खास करून नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. हाच उत्साह जवळपास पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला चालू ठेवून आम्ही यापूर्वी प्रभू श्री रामाची आगमनाची तयारी करत होतो, आता जनतेला हे आवाहन करायचं आहे की नवीन रामराज्यामध्ये आपलं सगळ्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं आणि रामराज्य सुरू होताना अगोदरपेक्षा रामराज्य कसं बदललं दिसेल हे चित्र आपल्याला नागरिकांना दाखवायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा करतो. परत एकदा आपण सर्वजण आलात, आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रमंडळ आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिर मूर्तीचं जी प्रतिष्ठापना होत आहे या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विविध उपक्रम विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर आजच्या या प्रभू श्री रामचंद्राचा दरबाराचा देखाव्याचं उद्घाटन आपले सर्वांचे लाडके खासदार सुजयजी विखे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. मी सुजयजी विखे यांना जी विनंती केली होती की आपल्या भागातला एक फार मोठा प्रश्न की गेले माझ्या माहितीनुसार 75 वर्ष झाले असतील किंवा 100 वर्ष झाले असतील या भागामध्ये पावसाचं जे पाणी येतं हे पाणी जर जोरदार पाऊस पडला तर या संपूर्ण भागामध्ये प्रत्येकाच्या घराघरात पाणी घुसतं, नाहीतर रोज पावसाळ्यामध्ये 1.5 ते 2 म्हणजे कमरे एवढं पाणी या भागात असतं. ह्याच्यापूर्वी आपण सगळे प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि खासदार विखे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला यश मिळालेलं आहे. त्यांनी पहिला टप्पा म्हणजे गांधी मैदान ते आनंदी बाजारचा जो भाग आहे त्यापर्यंतच्या पहिल्या टप्प्याला 40 लाख रुपयांचं काम मंजूर झालंय. मंजूर होऊन 4 दिवसात त्याचं टेंडर निघणार. ई नवा माठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. We'll be right back.